मी आज निघाली अष्टविनायकांपैकी पाचवा असलेला गणपती थेऊरच्या चिंतामणीला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्राची तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा पुणेकर प्राची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज निघाली अष्टविनायकांपैकी पाचवा असलेला गणपती थेऊरच्या चिंतामणीला. हे मंदिर पुण्यापासून 28 किलोमीटर अंतरावरती असून मी जाणार आहे मांजरी रोड मार्गे. मी आत्ता कात्रजमध्ये आहे. तिथे पोहोचण्यासाठी साधारण मला 2 तास लागू शकतात. आत्ता सकाळचे 8:30 वाजलेत. साधारण मी 10:30-10:30 तिथे पोहोचेल. चला तर मग आपण निघूया. आज माझ्यासोबत आहेत कृष्णा आणि त्याची मिसेस रुपाली. आम्ही आत्ता निघतो आहे थेऊरला जाण्यासाठी. आम्ही आत्ता कात्रजच्या डेअरीपाशी उभं आहे. चला तर मग आपण निघूयात. माझ्यासमोर मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आम्ही आता मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलोय. सकाळचे 10:30 वाजलेले. चला तर मग आपण आता मंदिरामध्ये जाऊया. मंदिराच्या बाहेरच्या साईडला भाज्या आहेत विकायला. बाजार भरलेला आहे. चिंतामणी विनायक मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराचा दरवाजा उत्तराभिमुख असून मंदिर फारच भव्य आणि देखणे आहे. मंदिरामध्ये गर्दी आहे. आम्ही आता लाईनमध्ये उभं राहिलो. सभामंडपाबाहेर पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी अर्पण केलेली भव्य घंटा दिसून येते. मंदिराचे सभामंडपाचे बांधकाम थोरले माधवराव पेशवे यांनी केलेले आहे. मुख्य मंदिर चिंचवड संस्थानचे धरणी महाराज देव यांनी बांधले आहे. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी मंदिरामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. मंदिरामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव साजरा करतात. माघ अष्टमीस द्वारयात्रा साजरी करतात. यावेळी गावातील सर्व मंदिरात जाऊन गणेशाची पूजा अर्चा करतात. अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला हजारो भाविक भक्तगण येथील चिंतामणीचे दर्शन घेतात. येथील चिंतामणी विनायकाची मूर्ती स्वयंभू आणि डाव्या सोंडेची आहे. चिंतामणीने मांडी घातलेली ही मूर्ती असून अत्यंत सुबक आणि देखणी आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणिकरत्न मढवलेली दिसतात. मंदिराच्या संकुलाच्या आत एक शिवमंदिर आहे. चिंतामणीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही शिवमंदिराचे दर्शन देखील घेतले. चिंतामणी हा गणपती श्री माधवराव पेशवे यांचे घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळातच व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या
मुळामुठा नदीतून दोन भागांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्यांना सिद्धी प्रदान केली. मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते रात्री 10 इतकी आहे. इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते, तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी या ठिकाणी गणपतीची आराधना केली, त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. राजा अभिजित आणि राणी गुणवती यांचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडून चिंतामणी हे रत्न चोरले. कपिल मुनींना हे जेव्हा कळले तेव्हा कपिल मुनींनी गणपतीला हे रत्न परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना परत आणून दिले. मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला परत अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात ते रत्न त्यांनी घातले आणि त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी नावाने ओळखले जाऊ लागले. थेऊरची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अष्टविनायकांची पूर्ण सिरीज पाहण्यासाठी पुणेकर प्राची या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.